एम कॉम पार्ट सेकंडच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. मागच्या लेक्चरला आपण वित्ताचा अर्थ, व्याख्या आणि वित्ताची वैशिष्ट्ये याबाबतची माहिती मिळवलेली आहे. आज आपण व्यावसायिक वित्तपुरवठा आणि व्यावसायिक वित्तपुरवठ्याची तत्वे याबाबतची माहिती मिळवणार आहोत. तर व्यावसायिक वित्तपुरवठा ही एक आर्थिक कृती असून याद्वारे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या गरजा किंवा अल्पकालीन संचालनाच्या गरजा भागवल्या जातात आणि व्यावसायिक संस्थांना मदत करत असते. गुंतवणूक बँक व्यवसाय हा उद्योग संस्थेच्या कार्पोरेट वित्तपुरवठ्यामध्ये भागीदार असतो. कार्पोरेट वित्तपुरवठ्यामध्ये कर्मचारी, उद्योग संस्थेच्या आकारमान, वित्तीय आरोग्य, चलनविषयक गरजा यानुसार पर्याप्त निधीचा शोध घेतला जात असतो. आपण व्यावसायिक वित्तपुरवठ्याचा जर अर्थ बघितला तर त्यामध्ये म्हणजे कोणत्या व्यावसायिक संघटनेच्या यशामध्ये वित्त ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावित असते. प्रत्येक व्यावसायिक कार्याची वित्त ही सुरुवात असते आणि वित्तपुरवठा हे एक शास्त्र तसेच कला देखील आहे. वित्त व्यवस्था हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा आहे. व्यवसाय सुरू करण्याची आणि तो पुढे चालविण्यासाठीची ती एक मूलभूत गरज असते. व्यवसाय वित्त व्यवस्था ही व्यवसायाची शक्ती आहे. व्यवसायाच्या उपक्रमांमध्ये निधींची आदानप्रदान सातत्याने सुरू असणे आवश्यक असते. वित्त व्यवस्थेमुळे व्यवसायाची गाडी सुरळीतपणे चालू असते. आर्थिक गुंतवणूक किंवा व्यवसाय आणि वित्तपुरवठा यांच्यामध्ये अतूट अशा प्रकारचे नाते असते आणि वित्तपुरवठ्यामुळेच व्यवसायाची स्थापना होते. तर व्यवसायाच्या स्थापनेतून त्या ठिकाणी नफ्याच्या निर्मितीला चालना मिळत असते आणि या दृष्टिकोनातून व्यावसायिक वित्तपुरवठा हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा असतो. व्यावसायिक वित्तपुरवठ्याची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी, व्यावसायिक वित्त व्यवस्था हे प्रशासनाचे क्षेत्र किंवा व्यवसाय संघटनेतील प्रशासकीय कार्यांचा असा संच आहे की ज्याचा संबंध रोकड आणि पत यांच्या तजवीजीशी असतो, जेणेकरून व्यवसायाची जी काही उद्दिष्टे आहेत ती समाधानकारक पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग होत असतो. त्यानंतर या व्यावसायिक वित्त पुरवठ्याची जर आपण दुसरी व्याख्या बघितली तर त्यामध्ये व्यावसायिक वित्त व्यवस्था म्हणजे पैशाचा उपयोग करण्यासंबंधीची आधुनिक आर्थिक पद्धती होय. ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी पैशाची व्यवस्था करणे म्हणजे वित्त व्यवस्था अशी त्याची व्याख्या करता येईल. याशिवाय व्यावसायिक वित्त व्यवस्था म्हणजे पैशाचा उपयोग करण्यासंबंधीचे आधुनिक आर्थिक पद्धती होय आणि यामध्ये प्रामुख्याने उद्योग व्यवसायाचे स्वरूप, आकारमान यानुसार व्यावसायिक वित्तपुरवठा हा निश्चित केला जातो. आपण व्यावसायिक वित्तपुरवठ्याचा अर्थ आणि व्याख्या बघितल्यानंतर या व्यावसायिक वित्तपुरवठ्याची जी काही तत्वे आहेत ती तत्वे बघणार आहोत. तर व्यावसायिक वित्तपुरवठा ही पैशाचे स्थापन आणि अन्य मौल्यवान मालमत्ता यांच्या उपक्रमांभोवती फिरणारी विस्तृत अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यावरून आपल्याला व्यावसायिक वित्तपुरवठ्याची काही तत्वे सांगता येतील. पहिलं जे तत्व आहे ते म्हणजे जोखमीचे तत्व. म्हणजे या तत्वाचा उपयोग हा जोखमींचा परिणाम आणि उद्योग संस्थेची लाभप्रदतेमधील अनिश्चितता यांच्या मापनासाठी केला जातो. त्यानंतरचं दुसरं तत्व आहे पैशाच्या समय मूल्याचे तत्व. तर पैशाला समयाचे मूल्य आहे आणि हे पैशाचे मूल्य वेळेनुसार बदलते. गुंतवणुकीचे योग्य मूल्य निश्चित करण्यासाठी भविष्यकालीन मूल्य गणनांद्वारे त्याचे समय मूल्य निश्चित होणे गरजेचे असते आणि म्हणून पैशाचे समय मूल्याचे जे काही तत्व आहे त्याचा समावेश हा व्यावसायिक वित्तपुरवठ्यामध्ये होत असतो. त्यानंतर व्यावसायिक वित्तपुरवठ्याचं तिसरं तत्व आहे मालमत्तेच्या मूल्यांकनाचे तत्व, त्यालाच गुंतवणुकीचे तत्व असं देखील म्हटलं जातं.
तर मालमत्तेचे मूल्य ही त्याच्या सध्याकालीन मूल्यांप्रमाणेच भविष्यकालीन रोख प्रवाहाच्या समान असते. सध्याकालीन मूल्याच्या गणनेसाठी गुंतवणुकीसाठी जोखीम असताना देखील त्या ठिकाणी परताव्याच्या दराचा उपयोग हा केला जात असतो. त्यानंतरचं जे चौथं तत्व आहे ते म्हणजे तरलता विरुद्ध लाभप्रदता. म्हणजे तरलता आणि नफाक्षमता याहीमध्ये सममूल्यता असते आणि त्यापैकी एकाची अतिरिक्त प्राप्ती करणे म्हणजे सर्वसामान्यपणे इतरांचा त्याग करणे होय. त्यानंतरचं जे तत्व आहे ते म्हणजे तफावतीचे तत्व. तर मालमत्ता किंवा संपत्ती ही रोख संग्रहामध्ये त्या ठिकाणी एकत्रित केली जाते आणि ज्यामुळे निधी अशा प्रकारे जर गुंतवला गेला तर एकूण रोख संग्रहाशी संबंधित जोखीम ही कमी होत असते आणि परिणामतः एका प्रकल्पामुळे मिळालेला नफा हा इतर ठिकाणी होणाऱ्या तोट्याची त्या ठिकाणी त्यातून भरपाई केली जाते. म्हणजे एकूण तफावत कमी असेल तर निधी तर गुंतवणूक अशा रीतीने केली जाते की एका प्रकल्पावरील लाभ हा वेगळा तर जो काही तोटा असतो हा तोटा देखील इतर असतो आणि त्यालाच तफावतीचे जे काही तत्व आहे हे तत्व किंवा तफावतीचे तत्व असं म्हटलं जातं. त्यानंतर मालमत्ता महत्तमीकरणाचे तत्व. म्हणजे विविध प्रकल्पांसाठी केल्या गेलेल्या निव्वळ रोख आंतरप्रवाहाचा उपयोग हा मालमत्तेचे मूल्य वाढविण्यासाठी केला जातो. म्हणजे या ठिकाणी निव्वळ आंतरप्रवाह म्हणजे जोखीम आणि चलन मूल्य यांच्या कपातीची जी काही तरतूद करून आलेली जी काही रक्कम असते त्याचा समावेश हा मालमत्ता महत्तमीकरणाच्या तत्वामध्ये केला जात असतो. त्यानंतरचं जे काही तत्व आहे ते तत्व म्हणजे पूर्णत्वाचे तत्व. तर हे पूर्णत्वाचे तत्व असं सांगते की सध्याकालीन मालमत्ता ही अल्पकालीन स्रोत यामधून प्राप्त झालेली असावी. म्हणजे जसे की व्यापारी पत आणि निश्चित मालमत्ता यांचा वित्त पुरवठा हा दीर्घकालीन आणि मध्यकालीन वित्ताचे स्रोत असेल की भागांचे प्रचालन कर्ज रोखे इत्यादींमधून त्या ठिकाणी झालेला असला पाहिजे. त्यानंतरचं जे काही तत्व आहे ते म्हणजे व्यवसाय चक्राचे तत्व. तर वित्तीय निर्णय होत असताना त्या ठिकाणी देशाची एकूण अर्थव्यवस्था ही विचारात घेणे गरजेचे असते कारण व्यवसायामध्ये वित्तीय नियोजन करताना वेळोवेळी त्या ठिकाणी बदल हे करावे लागत असतात आणि त्यानुसार त्याला व्यवसाय चक्राचे तत्व असं म्हटलं जात असतं. आणि शेवटचं जे तत्व आहे म्हणजे ताळेबंद पत्रक मूल्यमापन. तर व्यावसायिक वित्त पुरवठ्यासाठी या तत्वाचा वापर करत असताना वित्तीय प्रमाण किंवा अनुपाताच्या वापराद्वारे कंपनीच्या ताळेबंद पत्रिकेचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो आणि हे प्रमाण व्यवसाय किंवा कंपनी किंवा तिचे जे काही आर्थिक स्रोत आहे तर ते किती चांगल्या प्रमाणात उपयोगात आणले जाते याचं त्या ठिकाणी दर्शक आहे. प्रमाण हे कायमच कंपनीला अल्पकालीन कर्ज रोखे स्वरूपात किती देय आहेत व्यवसायाची दीर्घकालीन स्थिरता कार्यसंचालनावरील निश्चित खर्चाची रक्कम आणि अन्य वित्तीय माहितीही पुरवत असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी व्यावसायिक वित्त पुरवठा त्याचा अर्थ त्यानंतर व्यावसायिक वित्त पुरवठ्याची जी काही तत्त्वे आहे त्या तत्त्वांबाबतची माहिती आपल्याला मिळविता येते. त्यानंतर आपण बघणार आहोत व्यावसायिक वित्त पुरवठ्याची उद्दिष्टे. तर या ठिकाणी व्यावसायिक वित्त पुरवठ्याची एकूण 10 उद्दिष्टे दिलेली आहेत. त्यातलं पहिलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे प्रवर्तक वित्त पुरवठा. म्हणजे अगदी नव्याने जर व्यवसायाची सुरुवात करावायची असेल तर सुरुवातीचे भांडवल पुरविणे हा वित्त पुरवठ्यातील महत्त्वाचा भाग असतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्वतयारी आणि आवश्यक ती कागदपत्रे तयार करण्यासाठी अशा वित्त पुरवठ्याची गरज असते. थोडक्यात सांगावायचे झाले तर व्यवसाय संस्थेच्या स्थापनेसंबंधी काही खर्च हे अटळ असतात आणि या
खर्चांना प्रासंगिक खर्च असं देखील म्हटलं जातं. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर भाग विमेकऱ्यांचे कमिशन, व्यवसाय किंवा उत्पादन प्रत्यक्ष सुरू होईपर्यंतचा खर्च, त्यानंतर सत्ता उभारणीसाठी तज्ज्ञांना दिलेल्या मानधनाचा खर्च, प्रवर्तकांच्या मानधनाचा खर्च, म्हणजे अशा प्रकारचे जे काही खर्च आहेत हे खर्च व्यवसाय संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने अनिवार्य असतात. आणि म्हणून प्रवर्तक वित्तपुरवठा हे व्यावसायिक वित्तपुरवठ्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट समजलं जातं. त्यानंतरचं दुसरं उद्दिष्ट आहे संघटनात्मक वित्तपुरवठा. तर व्यवसाय संस्थेची नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी कायदेशीर सल्ला आवश्यक असतो आणि यावर होणारा जो काही खर्च असतो त्या खर्चाला संघटनात्मक खर्च असं म्हटलं जातं. तसेच यामध्ये उत्पादित वस्तू नव्याने बाजारपेठेत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी लागते आणि शिवाय त्यासाठी वितरण साखळे देखील निर्माण कराव्या लागत असतात आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाचाही समावेश हा संघटनात्मक वित्तपुरवठ्यामध्ये केला जात असतो. आणि म्हणून संघटनात्मक वित्तपुरवठा हे व्यावसायिक वित्तपुरवठ्याचं आपल्याला दुसरं उद्दिष्ट सांगता येईल. त्यानंतरचं तिसरं उद्दिष्ट आहे दीर्घकालीन भांडवल. तर दीर्घकालीन भांडवल हे व्यवसायासाठी इमारत, यंत्रसामग्री, जमीन, वाहतुकीची साधने, फर्निचर म्हणजे इत्यादी प्रकारची जी काही स्थिर मालमत्ता आहे स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता असते. थोडक्यात व्यवसायाचे स्वरूप कसे आहे यावर त्या ठिकाणी स्थिर मालमत्तेमध्ये करण्यात येणाऱ्या भांडवल गुंतवणुकीचं प्रमाण हे अवलंबून असतं. अवजड आणि भांडवली वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायात स्थिर मालमत्तेमध्ये करण्यात येणाऱ्या भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण हे बरेच मोठ्या प्रमाणावर असते. या उलट व्यक्तिगत सेवा देणे, वस्तूंची खरेदी करणे या व्यवसायात आणि ग्राहकांना लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायामध्ये स्थिर मालमत्तेत गुंतविण्यात येणाऱ्या भांडवली गुंतवणुकीचं जे काही प्रमाण आहे हे कमी असतं. कारण स्थिर संपत्तीच्या खरेदीशिवाय व्यवसाय हा सुरू करताच येत नाही आणि तेव्हा वित्तपुरवठ्याचा एक महत्त्वाचा जो काही उद्देश आहे तो म्हणजे दीर्घकालीन भांडवल पुरवठा करणे होय. त्यानंतरचं या व्यावसायिक वित्तपुरवठ्याचं जे काही चौथं उद्दिष्ट आहे ते म्हणजे खेळते भांडवल. तर दैनंदिन व्यवहारासाठी पैशाची जी काही गरज आहे ही गरज प्रत्येक व्यवसायाला भासते. म्हणजेच अस्थिर मालमत्ता प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते आणि कच्चा माल खरेदीसाठी, साठवणुकीसाठी, त्याचप्रमाणे सुट्टे भाग किंवा यंत्रसामग्री, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी, वीज, पाणी, भाडे म्हणजे अशा नियमित खर्चासाठी त्या ठिकाणी खेळते भांडवल हे लागते. आणि म्हणून वित्त व्यवस्थेत खेळत्या भांडवलाची जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था महत्त्वाची असते. खेळते भांडवल हे व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी रोख स्वरूपात असते आणि त्यानंतर त्याच्या स्वरूपामध्ये बदल घडून येतात. अस्थिर मालमत्तेस चालू संपत्ती, खेळते भांडवल, फिरते भांडवल, चक्राकार किंवा गोलाकार भांडवल असं देखील म्हटलं जात असते. आणि म्हणून खेळते भांडवल हे देखील व्यावसायिक वित्त पुरवठ्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे विकासासाठी वित्त पुरवठा. म्हणजे व्यावसायिक वित्त व्यवस्थेत विकास कार्यासाठी त्या ठिकाणी निधीचे नियोजनही महत्त्वाचे असते. व्यवसायाच्या विस्तारासाठी, आधुनिकीकरणासाठी आणि व्यवहार्यता निधीसाठी त्या ठिकाणी विकास वित्ताची गरज असते. व्यवसाय काही वर्ष उत्तम स्थितीत चालू राहिला की त्याचा विकास करणे महत्त्वाचे असते. नवीन कारखाना, यंत्रसामग्री उभारणे, नवीन उत्पादन हातात घेणे यासाठी वित्त विकासाची गरज असते. आणि म्हणून याचाही समावेश हा व्यावसायिक वित्तपुरवठ्याच्या उद्दिष्टांमध्ये केला जातो.
त्यानंतरचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे इतर वित्तपुरवठा. इतर वित्तपुरवठा म्हणजे व्यावसायिक संस्थेला कर भरण्यासाठी तसेच व्याज व लाभांश देण्यासाठी काही वर्षाच्या सततच्या वापरानंतर यंत्र सामग्री बदलण्यासाठी इतर तातडीच्या कारणांसाठी वित्तपुरवठा करावा लागत असतो आणि या वित्तपुरवठ्याचा समावेश हा इतर वित्तपुरवठ्यामध्ये होत असतो आणि म्हणून इतर वित्तपुरवठा करणे हे देखील व्यावसायिक वित्तपुरवठ्याचं एक उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण म्हणजे दीर्घकाळासाठी भागधारकांच्या संपत्तीचे महत्तीकरण करणे हे देखील वित्तपुरवठ्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट समजले जाते आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि भागधारकांची कंपनीवरील मालकी याचा विचार करता कंपनीचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट हे कंपनीचे संयुक्त मूल्य महत्तमीकरण करणे ज्यात भांडवली परताव्याच्या स्वरूपात किंवा लाभांश स्वरूपात भागधारकाने देय केलेल्या कोणत्याही परताव्याचा समावेश होतो. पैशाच्या समय मूल्याचा विचार करून केले जाणे हे गरजेचे समजले जाते आणि म्हणून भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण करणे हे व्यावसायिक वित्त पुरवठ्याचं एक महत्त्वाचे उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे महसूल वृद्धी. महसूल वृद्धी म्हणजे कोणत्याही व्यवसायाचे जे काही मूलभूत उद्दिष्ट असते ते उद्दिष्ट म्हणजे आपल्या महसुलात वाढ करणे. महसुलात वृद्धी ही विक्री आणि विघटन कृतींवर भर दिल्याने होत असते. कंपनी रकमेच्या स्वरूपात महसूल उद्दिष्टांसमोर न ठेवता टक्केवारी स्वरूपात समोर ठेवले जाते. उद्योजक हा प्रत्येक वर्षी साधारणपणे नवीन कंपनीचे कार्य संचालन करत असताना 20% वाढीव ध्येय हे समोर ठेवत असतो आणि त्यातून जो काही महसूल वृद्धी आहे या महसूल वृद्धीमध्ये वाढ होत असते आणि म्हणून महसूल वृद्धी हे व्यावसायिक वित्तपुरवठ्याचं एक उद्दिष्ट समजले जाते. त्यानंतरचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शाश्वतता. म्हणजे काही विशिष्ट वेळेमध्ये कंपनी किंवा ब्रँड यांना पायाभूत स्वरूपात मूलभूत आर्थिक बाबींशी समायोजन साधावे लागते. खर्चात कपात करणे हे विपणनाचे तंत्र वित्तीय उद्दिष्टांवर आधारलेले असून याद्वारे ब्रँडचे नाव टिकविण्याचा आणि सद्यकालीन महसूल राखण्याचा व नफा पातळी स्थिर राखण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न व्यावसायिक वित्तपुरवठ्याच्या या उद्दिष्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी साध्य केला जातो. त्यानंतर या व्यावसायिक वित्तपुरवठ्याचं जे काही शेवटचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे गुंतवणुकीवरील परतावा. तर भांडवली खर्चासाठी वित्तीय प्रमाण म्हणून गुंतवणुकीवरील परताव्याचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. गुंतवणुकीवरील परताव्याचा उपयोग हा दोन मूलभूत परिस्थितींसाठी केला जातो. पहिला म्हणजे गुंतवणूक परताव्याचा संबंध वास्तव संपत्ती आणि उत्पादकता साधने यांच्यातील गुंतवणुकीवरून जे परतावे निर्मित केले जातात त्यांच्याशी असतो. व्यवसायाचे मालक त्यांनी खरेदी केलेल्या इमारती यंत्रे आणि जी काही अन्य साधने असतील हे योग्य प्रमाणात महसुलाची निर्मिती करत असून खरेदी व्ययाला त्या ठिकाणी योग्य न्याय देत असतात आणि याची खात्री या गुंतवणुकीवरील परताव्याच्या माध्यमातून येत असते. तर अशा प्रकारे गुंतवणुकीवरील परतावा हे देखील व्यावसायिक वित्तपुरवठ्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट समजलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला व्यावसायिक वित्तपुरवठा आणि या व्यावसायिक वित्तपुरवठ्याची जी काही उद्दिष्टे आहेत ही उद्दिष्टे त्या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून साध्य केली जात असतात आणि या सर्व उद्दिष्टांचा जर आपण विचार केला
तर प्रत्येक व्यवसायामध्ये व्यावसायिक वित्तपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो आणि या व्यावसायिक वित्तपुरवठ्यावरच त्या व्यवसायाचे यशापयश हे अवलंबून असते. धन्यवाद. किती झालं दोन्ही? 15 मिनिटं.